भाजप कडून विना परवाना वाहनाद्वारे शहरात महापालिका निवडणुकीचा प्रचार केला जात असल्याच्या तक्रारीनंतर स्वतः उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिल्ली गेट परिसरात भाजपच्या 5 प्रचार वाहनांवर कारवाई करत ती ताब्यात घेऊन RTO कार्यालयात नेऊन लावली आहे. महापालिका निवडणुकीसाठी वाहनांद्वारे प्रचार करताना निवडणूक प्रशासनाने विविध नियम ठरवून दिलेले आहेत. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी शुक्रवारीच नगरमध्ये अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने नियम अतिशय कडक केलेले आहेत. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाईची मोहीमही सुरू केलेली आहे. या दरम्यान भाजपकडून कुठलीही परवानगी न घेता डिजिटल प्रचार वाहने तसेच इतर वाहनांवर फलक व ध्वनिक्षेपक लावून बेकायदेशीरपणे प्रचार केला जात असल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे करण्यात आले. तसेच ही वाहने दिल्ली गेट परिसरात असल्याची माहिती दिली. या तक्रारीवरून RTO पाटील यांनी स्वतः पथकासमवेत येऊन 1 डिजिटल प्रचार वाहन व अन्य 4 प्रचार वाहने ताब्यात घेतली. ही वाहने RTO कार्यालयात नेऊन लावण्यात आली असून सर्व कागदपत्राची तपासणी करण्यात येईल.